छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीची न्यायालयीन चौकशी करा अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली. सरकारी अधिकाऱ्यांवर आपला विश्वास नाही, दंगल झाली तेव्हा पोलीस काय करत होते असा सवाल जलील यांनी उपस्थित केलाय. माझ्यावर आरोप करतायत तर पुरावे द्या असं आव्हानही इम्तियाज जलील यांनी दिलंय. लवकरात लवकर एक हायकोर्ट मॉनिटर्ड कमिटी आपण नेमा आणि त्याच्यातून काय सत्य आहे ते बाहेर काढण्या. एकमेकावर बोट तुझ्यामुळे झालेला आहे, याच्यामुळे झालेला आहे, हे कारण आहे, ते कारण त्यांना एक थर्ड पार्टीला शोधून द्या ना आपण. आणि माझी मागणी स्पष्ट आहे, तुम्ही महाराष्ट्र सरकारचे कोणी मोठ्या अधिकाऱ्यांकडून हे इन्क्वायरी करणार असेल तर ते आम्हाला मान्य नाही आहे, कारण महाराष्ट्र सरकारवर आमचा विश्वास राहिलेला नाही आहे. कारण ज्या सरकारची जबाबदारी होती या शहराला शांत ठेवण्याची, त्यांची पोलिसांनी काय रोल अदा केलेली आहे याचा सगळ्यांमध्ये, मग मी कशा त्यांच्यावर विश्वास ठेवू. सह्याद्रीची उंची म्हणजे